गंगापूर शहरात कोरोनाचं आगमन मुंबईहून झालेलं आहे. हे बघा छोटा हत्ती, हे टेम्पो, इकडे दोन तीन टेम्पो, चार पाच टेम्पो पळून गेलेत. ही निश्ती तुम्ही जिथपर्यंत बघशाल तिथपर्यंत गर्दी गंगापूर शहरात झालेली आहे. आपले सुरवसे साहेब त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्या गाड्या आता ताब्यात घेतल्या. जिकडं बघशाल तिकडं फक्त गर्दीच. यांच्यामुळे कोरोना गंगापूर शहरात होण्याचा जास्त धोका आहे. अरे त्या गाडीतून टांबी घ्या राव, दोन मिनिटात कुलूप तुटलं ते राव. अरे बाप पुरे वल्ले आले ने. तुला औरंगाबाद ना लिखते? अरे मुंबई. मुंबई कुठून? पडगाव. कुठे तिकडे थांबा आला. अरे ते लेकर वाटत काय 10-5 रुपयासाठी जीव धोक्यात घालाल तुम्हा लोकांचा. अरे अरे मी नांगरीत होतो आज काही नाही, टेम्पो पळून गेले. आपले सरांना ठीक आहे, आपल्या औरंगाबादचे कलेक्टर साहेब आणि अरे मुंबई पासिंग ही गाडी वाचतिंग का त्याच्यात मुंबई दिसते जाय मुंबई पासिंग आहे. वाज घ्यायला जाग आहे का? अरे त्या गाडीतून टांबी घ्या राव, दोन मिनिटात कुलूप तुटलं ते राव. अरे बाप पुरे वल्ले आले ने. तुला औरंगाबाद ना लिखते? अरे मुंबई. मुंबई मुंबई पडग्यावरून आले. कुठून? पडगाव. पडगाव पडगाव कुठे ते? 5-7 हजार तिकडे थांबा चला लांब. अरे ते लेकर पहा ना ते लेकर. अरे काय वाटत काय 10-5 रुपयासाठी जीव धोक्यात घालाल तुम्हा लोकांचा. अरे कुठे पाहिजे? अरे मी नांगरीत होतो आज काही नाही, दोन टेम्पो पळून गेले यांची. गंगापूर अंतर्गत वैजापूर ते गंगापूर या रोडवर मुक्तानंद कॉलेजच्या समोर आज दुपारच्या नंतर 5 कंटेनर पेट्रोलिंग दरम्यान मिळून आले. बाहेरून लॉक लावलेले होते, गुड्स कॅरियर समोर लिहिलेलं होतं, परंतु आम्हाला शंका आल्याने चेक केले तर 5ही कंटेनरमध्ये लहान मुलं, महिला आणि काही इसम असे 186 लोक त्याच्यामध्ये मिळून आले. सर्वांना खाली काढण्यात आले आणि मुक्तानंद शाळा यामध्ये क्वारंटाईन करण्यात आलेली आहे. आता सध्या
त्या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि डॉक्टर यांची टीम बोलवून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे आणि त्यांना वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.